नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इल्युमिनेशन प्रकाशमान याच्यावरचे अतिशय महत्त्वाचे एम सी क्यू क्वेश्चन बघणार आहोत आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या आ, हे जे टॉपिक आहे इल्युमिनेशन प्रकाशमान हे एम सी क्यू क्वेश्चन बघण्याच्या अगोदर काही आपण ह्याची महत्त्वाची जी थेरी आहे त्याच्यामधले कोणकोणते कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत हे थोडं आपण डिस्कशन करूया त्याच्यानंतर मग आपण हे ह्याच्यावरचे इल्युमिनेशन म्हणजेच प्रकाशमान याच्यावरचे आपण एम सी क्यू क्वेश्चन आपण बघूया ठीक आहे आता प्रकाश मान म्हणजे काय ठीक आहे जे आपण बघा वेगवेगळे जे बल्ब यूज करतो ठीक आहे प्रकाशासाठी लाईटसाठी ठीक आहे म्हणजे आपल्या म्हणजे रात्रीला ठीक आहे प्रकाश प्रकाशमय वातावरण राहण्यासाठी किंवा आपल्याला ते व्यवस्थित दिसावं म्हणून आपल्या घरी वगैरे बल्ब वगैरे ते आपण यूज करतो ठीक आहे म्हणजे हे कोणती एनर्जी असते रॅडियंट एनर्जी ठीक आहे प्रकाश म्हणजे आपल्याला जे बल्ब लावल्यानंतर जो प्रकाश मिळतो ते कोणती एनर्जी असते रॅडियंट एनर्जी ही आणि ही एनर्जी आपल्या डोळ्यांना दिसते ठीक आहे डोळ्यांना दिसते त्याला रेडियंट एनर्जी म्हणतो आपण त्याच्यानंतर ल्युमिनियन्स इंटेन्सिटी ठीक आहे ल्युमिनियन्स इंटेन्सिटी त्याच्यानंतर ल्युमिनियन्स फ्लक्स कॅन्डल पावर ल्युमेन म्हणजे काय इल्युमिनेशन म्हणजे काय लक्स म्हणजे काय ठीक आहे तर फूट कॅन्डल म्हणजे काय त्याच्यानंतर बघा यम एच सी पी मीन हॉरिजंटल कॅन्डल पावर एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये याचं फॉर्म विचारले जाऊ शकते त्याच्यानंतर यम यस सी पी म्हणजे काय मीन स्पेरिकल कॅन्डल पावर ठीक आहे त्याच्यानंतर यम एच यस सी पी म्हणजेच काय मीन हे हेमी स्पेरिकल कॅन्डल पॉवर त्याच्यानंतर रिडक्शन फॅक्टर लॅम्प इफिशियन्शी ब्राईटनेस स्पेस हाईट रेशो ठीक आहे युटिलायजेशन फॅक्टर या सगळे जे कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे ठीक आहे मग ह्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं इल्युमिनेशन ठीक आहे Uh, पडायला पाहिजे म्हणून आपण वेगवेगळ्या टाईपची लायटिंग करतो ठीक आहे म्हणजे वेगवेगळ्या टाईपची तर त्याच्यामध्ये डायरेक्ट लाईटिंग आहे इनडोअर लाइटिंग आहे सेमी डायरेक्ट लाइटिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला uh, सेमी इनडायरेक्ट लाईटिंग आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे, जे लाइटिंग आहेत ते लायटिंग आपण uh, यूज करतो जनरल डिफ्युजिंग uh, लाईटिंग आहे ठीक आहे तर असे वेगवेगळ्या टाईपचे लाइटिंग्स आहेत मग त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे बल्ब्स आहेत इनकंडेन्संट लॅम्प आहे कार्बन आर्क लॅम्प आहे त्याच्यानंतर तुम्हाला गॅस डिस्चार्ज लॅम्प आहे कार्बन फिलामेंट लॅम्प आहे मेटल फिलामेंट लॅम्प आहे व्हॅक्यूम टाईप लॅम्प आहेत ठीक आहे तर असे भरपूर टाईपचे लॅम्प्स आहेत आणि ह्या सगळ्या लॅम्प्सची वेगवेगळी रेटिंग असते वॅटेजमध्ये ठीक आहे तर ला ला लैंप ते आपल्याला कुठल्या वे, टाईपचं लॅम्प आपण कुठे वापरायला पाहिजे ठीक आहे म्हणजे किती आपली तिथं रिक्वायरमेंट आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे ते ठीक आहे बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लॅम्प आपण वापरतो स्टेडियमवरती वेगळे लॅम्प वापरतो स्ट्रीट लाईट म्हणजे रोडच्या साईडला वेगळे लॅम्प वापरतो आपण आपल्या घरी ठीक आहे आपल्या घरीसुद्धा हॉलमध्ये असेल ठीक आहे किंवा पार्किंगमध्ये असेल प्रत्येक ठिकाणी जिथं जशी रिक्वायरमेंट आहे तशा टाईपचे लॅम्प्स म्हणजे बल्ब्स आपण यूज करतो ठीक आहे तर हे होते वेगवेगळ्या टाईपचे लॅम्प्स वेगवेगळ्या टाईपचे लॅम्प्स प्रत्येक लॅम्पचं वेगवेगळं फंक्शन आहे त्याची लाईफ किती आहे हे प्रत्येक लॅम्प त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक लॅम्पची वेगवेगळी लाईफ आहे म्हणजे किती तास तो लॅम्प चालू शकतो तर तुम्हाला बघा प्रत्येक लॅम्प आपण जे लॅम्पची लाईफ आहे ते आपण तासामध्ये मोजतो तासामध्ये मोजतो ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर ज्या ठिकाणी इल्युमिनेशन प्रकाशमान करणार आहोत हे चांगल्या प्रकारचं चा प्रकाशमान आपण करायला पाहिजे ठीक आहे म्हणजेच काय डोळ्यावर जास्त ताण येऊ नये ठीक आहे तर चांगलं जर प्रकाशमान असेल तर त्या ठिकाणी अपघात होण्याची कमी शक्यता असते ठीक आहे इमारतीची त्या ठिकाणी शोभा वाढवते ठीक आहे प्रकाशमान जास्त असल्यामुळे कुठल्याही वस्तूचं नुकसान वगैरे होत नाही ठीक आहे अपघात होत नाही किंवा डोळ्यावर जास्त ताण पडत नाही ठीक आहे हे सगळे काय आहेत चांगल्या इल्युमिनेशनचे हे फायदे आहेत ठीक आहे आता याच्यानंतर आपण फ्लोरोसन ट्यूब आहे इनकॅन्डेन्संट लॅम्प आहे ठीक आहे भरपूर टाईपचे लॅम्प्स आहेत आपण हे थेरी घेत असताना पूर्ण हे लॅम्प्स मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे तर ह्याच्यानंतर uh, आपण जे एम सी क्यू आहेत आपले uh, ते एम सी क्यू आपण बघूया ठीक आहे तर फर्स्ट एम सी क्यू बघा निऑन साईन ट्यूबमध्ये बारा मी मी म्हणजे काय मिलीमीटर व्यासाच्या नळीमधून किती करंट वाहू शकतो ठीक आहे जे निऑन साईन ट्यूब आहे जसं फ्लोरसन ट्यूब असते ना तशीच त्या ठिकाणी हे निऑन साईन ट्यूब जे आहे आकारानी आकारानी थोडी छोटी असते ठीक आहे तर आ, ट्यूबमध्ये जे बारा मिलीमीटर व्यासाची जी नळी आहे ठीक आहे त्या नळीमधून किती करंट वाहू शकतो बघा इथं ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए आहे पाच मिली ऑप्शन बी आहे पंधरा मिली ऑप्शन सी आहे वीस मिली आणि ऑप्शन डी आहे शंभर मिली ठीक आहे तर पाच मिली म्हणजे किती पाच गुणिले दहाचा मायनस तिसरा घात ठीक आहे म्हणजेच आपण त्याला फाय इन्टू टेन रिस टू मायनस थ्री म्हणू शकतो ठीक आहे मग ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे इथं बघा मिली म्हणजे तुम्हाला मिलीचं मिनिंग सांगितलं पंधरा मिली वीस मिली शंभर मिली ठीक आहे तर हे सगळं मिली जे आहे ते आता तुम्हाला त्या ठिकाणी टेन रिस टू मायनस थ्री म्हणजे दहाचा मायनस तिसरा घात तुम्हाला घ्यायचा आहे तर फर्स्ट क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी वीस मिलियापिअर त्या, त्या ट्यूबमधून करंट वाहतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सोडियम वेपर लॅम्पचे आयुष्यमान किती असते जे सोडियम वेपर लॅम्प्स असतात ठीक आहे तर त्या लॅम्पचं आयुष्यमान म्हणजे तो किती तास चालू शकतो ठीक आहे आपण बघा नवीन एखादं बल्ब आणलो तर घरी आपण ते किती तास कुठल्याही बल्बचं जे आयुष्य जे लाईफ आहे ते आपण तासामध्ये मोजतो ठीक आहे कारण की ते दिवसामध्ये मोजत नाहीत कारण आपण बघा एका दिवसामध्ये चोवीस तास बल्ब वापर वापरतो का नाही ठीक आहे आपल्याला जेव्हा आवश्यकता आहे तेव्हाच आपण ते बल्ब वापरतो म्हणून त्याची जी लाईफ आहे जे आयुष्यमान आहे ते तासामध्ये मोजले जाते ठीक आहे तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर टूचं बघा किती सोडियम वेपर लॅम्पचे आयुष्यमान किती असते ए आहे दोन हजार तास बी आहे एक हजार तास सी आहे तीन हजार तास आणि डी आहे दहा हजार तास ठीक आहे तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी तीन हजार तास असते ठीक आहे लक्षात ठेवा सोडियम वेपर लॅम्पचं जर प्रश्न आला तर तीन हजार तास त्याचं आयुष्यमान असते ठीक आहे क्वेश्चन नंबर तीन हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्पला सप्लाय दिल्यास कोणता गॅस डिस्चार्ज होतो आणि चार ते सहा मिनिटात कोणता गॅस डिस्चार्ज होतो ठीक आहे बघा त्या ठिकाणी दोन विचारले आपल्याला ठीक आहे हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्पला सप्लाय दिल्यास कोणता गॅस डिस्चार्ज होतो आणि पुन्हा चार ते सहा मिनटानंतर कोणता डॅ गॅस डिस्चार्ज होतो ठीक आहे ऑप्शन ए आहे ऑर्गॉन व नंतर मर्क्युरी ऑप्शन बी आहे मर्क्युरी व नंतर ऑर्गॉन दोन्ही एकाच वेळी वरीलपैकी कोणतंही नाही ठीक आहे तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे पहिल्यांदा ऑर्गॉन डिस् चार्ज होतो नंतर मर्क्युरी म्हणून क्वेश्चन नंबर तीनचं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट डायरेक्ट लायटिंगमध्ये किती प्रकाश वर जातो ठीक आहे जे डायरेक्ट लाइटिंग आहे त्याच्यामध्ये बघा डायरेक्ट लाइटिंगमध्ये किती प्रकाश वर जातो असा प्रश्न आहे म्हणजे डायरेक्ट लाईटिंगमध्ये प्रकाश जमिनीवरती म्हणजे खाली किती पडतो हा प्रश्न आहे का नाही वर किती जातो म्हणजे वेस्ट किती होतो हे तुम्हाला त्या प्रश्नामधून विचारायचं आहे बघा ऑप्शन ए आहे झिरो ते दहा टक्के ऑप्शन बी आहे दहा ते वीस टक्के ऑप्शन सी आहे शंभर टक्के ऑप्शन डी आहे ऐंशी टक्के ठीक आहे तर क्वेश्चन नंबर चारचं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए झिरो ते दहा टक्के म्हणजे डायरेक्ट लायटिंगमध्ये दहा टक्के प्रकाश काय होते वेस्ट होते आणि बघा याच्या अपोजिट जर तुम्हाला प्रश्न आला उलट डायरेक्ट लायटिंगमध्ये म्हणजे किती प्रकाश जमिनीवर पडतो ठीक आहे तर किती पडतो या ठिकाणी नव्वद टक्के कारण झिरो ते दहा टक्के इथं वेस्ट होत आहे वर जातो म्हणजे वेस्ट होत आहे ते ठीक आहे म्हणजे आपल्याला ते जमिनीवर म्हणजे ते पडत नाही ठीक आहे म्हणून ह्या क्वेश्चन नंबर चारचं चा, जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए ठीक आहे नेक्स्ट चांगल्या इल्युमिनेशनसाठी आवश्यक असणारे गुण ठीक आहे बघा चांगलं जर आपल्याला त्या ठिकाणी इल्युमिनेशन ठीक आहे चांगलं जर प्रकाशमान पाहिजे असेल तर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ठीक आहे बघा सर्व ठिकाणी सारखा प्रकाश असला पाहिजे प्रत्येक डोळ्यावर न पडणारा असावा त्याच्यानंतर प्रत्यक्ष आहे ते प्रत्यक्ष डोळ्यावर न पडणारा असावा त्याच्यानंतर आवश्यकनुसार प्रकाश असला पाहिजे आणि वरील सर्व ठीक आहे बघा ह्या ठिकाणी चांगलं जर इल्युमिनेशन आपल्याला पाहिजे असेल तर सर्व ठिकाणी म्हणजे एखाद्या हॉलमध्ये जर तुम्ही बल्ब लावलात तर त्या हॉलमध्ये सगळ्याच ठिकाणी सारखा प्रकाश असायला पाहिजे ठीक आहे पण एका साईडला बल्ब लावलो तर आपण त्या साईडला थोडा जास्त असतो आणि त्याच्या अपोजिट साईडला किंवा तिन्ही साईडला थोडा थोडा कमी असतो बल्बपासून जसं तुम्ही दूर जाल तसं तसं ते प्रकाश काय होईल कमी होईल ठीक आहे बघा हे जर सगळं आपण हे पाचवा प्रश्न वाचलात आणि ह्याचे ऑप्शन जर वाचलं तर ते वरील सर्व ह्याचं करेक्ट आन्सर येते कारण ते वरचे सगळे करेक्टच आहेत ठीक आहे म्हणून या क्वेश्चनचं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर येईल ठीक आहे नेक्स्ट स्पेस हाईट रेशो म्हणजे काय बघा स्पेस हाईट रेशो म्हणजे काय ऑप्शन थ्रू जाऊया आपण ऑप्शन ए आहे दिव्याची जमिनीपासून उंची भागिले दोन दिव्यामधील आडवे अंतर ऑप्शन बी आहे दोन दिव्यामधील आडवे अंतर भागिले दिव्याची जमिनीपासून उंची दोन्ही ऑप्शन सी आहे आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतंही नाही ठीक आहे बघा स ह्या ठिकाणी स्पेस हाईट रेशो म्हणजेच काय दोन दिव्यामधील आडवे अंतर भागिले दिव्याची जमिनीपासून उंची त्याला काय म्हणतो आपण स्पेस हाईट रेशो ठीक आहे स्पेस हाईट रेशो बघा बल्ब लावत असताना आपण हे हाईट खूप महत्त्वाची आहे आपल्याला जर जास्त कमी वॅटीचा बल्ब आपण घरी यूज करत असाल तुम्ही ठीक आहे आणि जर ते खूप उंच लावलात तर तुम्हाला ते तेवढं व्यवस्थित त्याचं प्रकाशमान मिळणार नाही ठीक आहे म्हणजे हे स्पेस हाईट रेशो अतिशय महत्त्वाचं आहे त्याची वाक्य आहे ही दोन दिव्यामधील अंतर भागिले दिव्या पासून जे आहे दिव्याची जे जमिनीपासूनची उंची ठीक आहे लक्षात ठेवा म्हणून क्वेश्चन नंबर सिक्सचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा क्वेश्चन नंबर सात फ्लुरेसन ट्यूब लागत नसेल तर त्यामध्ये काय दोष असू शकतात ठीक आहे जर समजा एखादी फ्लुरेसन ट्यूब आहे आणि ती जर ऑन होत नसेल तर त्याच्यामध्ये काय दोष म्हणजे काय फॉल्ट ठीक आहे कोणकोणते दोष असू शकतात ऑप्शन ए आहे ट्यूब जळालेली असेल तर ऑप्शन बी आहे लाईन व्होल्टेज फार कमी असेल तर ऑप्शन सी आहे वायरिंग तपासून पहावे ऑप्शन डी आहे वरील सर्व ठीक आहे तर फ्लोरोसंट ट्यूब लागत नसेल तर ह्या ठिकाणी वरील सर्व कारण ट्यूब जळालेली असेल तर लागत नाही किंवा लाईन व्होल्टेज खूप कमी असेल तर किंवा वायरिंग आपल्याला तपासावं लागेल ठीक आहे हे सगळे दोष असू शकतात हे सगळे फॉल्ट असू शकतात म्हणून क्वेश्चन नंबर सातचं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट आर्गॉन मर्क्युरी फेपर लॅम्पची कार्यक्षमता किती असते जे आर्गॉन मर्क्युरी फेपर लॅम्प आहे त्याची कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी म्हणतो तर आपण त्याला किती असते ऑप्शन ए आहे पन्नास ल्युमेन पर वॅट असते ऑप्शन बी पंचेचाळीस ल्युमेन पर वॅट असते ऑप्शन सी साठ ल्युमेन पर वॅट असते ऑप्शन डी ऐंशी ल्युमेन पर वॅट असते ठीक आहे तर बघा ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे आर्गॉन मर्क्युरी व्हेपर लॅम्पची जी कार्यक्षमता असते ती आहे पंचेचाळीस ल्युमेन पर वॅट ठीक आहे पंचेचाळीस ल्युमेन पर वॅट म्हणजे ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट यम ए टी टाईप मर्क्युरी वेपर लॅम्प ठीक आहे एम ए टी टाईप मर्क्युरी वेपर लॅम्प ठीक आहे त्यालाच आपण काय म्हणतो एम ए टी म्हणजे मेटल हलाइड मेटल हलाईड टाईप लॅम्प ठीक आहे तर हा जो लॅम्प आहे बघा ऑप्शन थ्रू जावं लागेल ह्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे ऑप्शन ए ए सी आणि डी सीवर प्रकाश देतो म्हणजे ए सी आणि डी सी सप्लाय दोन्हीवरती प्रकाश देतो ऑप्शन बी आहे फक्त डी सीवरती प्रकाश देतो ऑप्शन सी आहे फक्त ए सीवरती प्रकाश देतो ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतंही नाही ठीक आहे तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ए सी आणि डी सी या दोन्ही सप्लायवरती हा ए यम ए टी टाईप जो मर्क्युरी वेपर लॅम्प आहे या दोन्ही सप्लायवरती चालतो म्हणून क्वेश्चन नंबर नाईनचं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट लो प्रेशर सोडियम वेपर लॅम्पमध्ये सुरुवातीला कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो ठीक आहे जे लो प्रेशर सोडियन सोडियम वेपर लॅम्प आहेत त्यामध्ये बघा सुरुवातीला म्हणजे बल्ब तुम्ही ऑन केल्या केल्या बल्बचं स्विच तुम्ही ऑन केल्या केल्या तुम्हाला कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो असा प्रश्न आहे ठीक आहे ऑप्शन ए आहे तांबड्या ऑप्शन बी आहे गुलाबी ऑप्शन सी आहे निळ्या ऑप्शन डी आहे वरील सर्व ठीक आहे तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे सुरुवातीला तुम्हाला लो प्रेशर सोडियम पेपर लॅम्पमध्ये सुरुवातीला तुम्हाला गुलाबी रंगाचा प्रकाश मिळतो ठीक आहे कोणता गुलाबी म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर दहाचं ऑप्शन बी हे करेक्ट आंसर आहे ठीक आहे तर हे होते मित्रांनो अतिशय महत्त्वाचे दहा एम सी क्यू क्वेश्चन ठीक आहे तर आ, या ठिकाणी आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये